बातमी आहे पुण्यातून. पुण्यामध्ये फर्ग्युसन महाविद्यालयामध्ये डाव्यांच्या कुरघोडीला राष्ट्रप्रेमी विद्यार्थ्यांनी सडेतोड उत्तर दिलं. पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं आणि विद्यार्थ्यांमध्ये विषवल्ली पेरण्याचा प्रकार हाणून पाडलाय. पुण्यामध्ये फर्ग्युसन कॉलेजच्या काही डाव्या विचारसरणीच्या विद्यार्थ्यांकडून हिंदू देवतांसंदर्भात समाज माध्यमात आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करण्यात आले आणि त्यानंतर पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयात विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं. दरम्यान महाविद्यालयातील प्रशासनाने आणि पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नाही असा आरोपही या विद्यार्थ्यांकडून करण्यात आलाय आणि त्याचमुळे आता विद्यार्थ्यांनी आंदोलनाला बसण्याचा निर्णय घेतला. डाव्यांच्या कुरघोडीला राष्ट्रप्रेमी विद्यार्थ्यांचं सडेतोड उत्तर. दरम्यान यासंदर्भात आढावा घेत बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी रोहन कदम यांनी, पाहूयात. आपण आता फर्ग्युसन महाविद्यालयामध्ये आहोत आणि रात्रीच्या सुमारास याच फर्ग्युसन महाविद्यालयाच्या अगदी मेन बिल्डिंग जवळ जे आहेत ते हे सगळे विद्यार्थी आंदोलनाला बसलेले आहेत आणि आंदोलनाला बसण्याचं कारण म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे की काही डाव्या विचारसरणीच्या विद्यार्थ्यांनी जे आहे ते सोशल मीडियावरती आक्षेपार्ह वक्तव्य केलं, आक्षेपार्ह पोस्ट जे आहेत, फोटो जे आहेत ते अपलोड केले आणि त्यातून हिंदू देवदेवतांचा जो आहे तो अपमान झाला आहे, अशा प्रकारचं म्हणणं जे आहे ते या सगळ्या विद्यार्थ्यांचं आहे. त्यामुळे हे विद्यार्थी रात्र झाले तरी देखील आंदोलनाला जे आहेत ते बसलेले आहेत. नेमकं काय कारण आहे आणि जर असं झालं असेल तर पोलिसांकडे तुम्ही गेला होतात का, त्यांनी तुम्हाला काही सांगितलंय का? आता सुरुवातीला पाहिलं तर ते जे कारण आहे ते म्हणजे असं की महाविद्यालयाचा एक अनऑफिशियल ग्रुप होता ज्यावर एका विद्यार्थ्याने, कुणाल म्हणून नाव आहे, त्याच्यावर एक आक्षेपार्ह पोस्ट केली ज्याच्यात बाबासाहेबांच्या हातात चाबूक आणि श्रीकृष्ण आणि श्रीराम यांना एका झाडाला बांधलेलं आहे आणि बाबासाहेब मारताना दाखवत होते आणि त्याखाली कोणताही रेफरन्स दिलेला नाहीये. केवळ भावनात्मक एक एखाद्या भावनाचा आदर न करता त्यांचं दुखावणे याच्या उद्देशाने तो पोस्ट केली आणि त्यात सिया माता म्हणजे माता सीतेचा देखील त्याने त्या ग्रुपवर अपमान केला आणि त्यावर आम्ही अर्ज दिला गिल साहेबांना. त्यानंतर पोलिसांकडून अद्यापही कोणतीही कारवाई नाही. या सगळ्या कॉलेजेसमध्ये आणि महाविद्यालयामध्ये असे प्रकार सातत्याने घडत आहेत आणि हे घडवले जात आहेत की यांना कुठून वेगळीकडून फोर्स लावून असं सगळं करायला सांगितलं जात आहे, हे पाहणं, पोलिसांनी शोधणं सध्याच्या काळामध्ये महत्वाचं बनलंय. परंतु ही विकृती जी आहे ती कॉलेजमध्ये, महाविद्यालयांमध्ये किंवा विद्यापीठाच्या प्रांगणामध्ये अशा गोष्टी ज्या आहेत त्या नसल्या पाहिजेत अशा प्रकारचं मत वारंवार पुणेकरांकडून व्यक्त केलं जाते. त्यामुळे निश्चितपणाने या सगळ्यावरती आता कॉलेज प्रशासन असेल किंवा पोलीस प्रशासन असेल काय कारवाई करतायत हे पाहणं आगामी काळामध्ये महत्वाचं ठरेल. रोहन कदम, जय महाराष्ट्र न्यूज, पुणे.